सहर्ष स्वागत असेल साहेब या व्यासपीठावरती आसनस्थ होण्यासाठी मी विनंती करतो. तर वळत पुन्हा मॅच कडे ओव्हर टू यू तेजस. तसेच आपण पाहतोय सन्मान्य अतिथी विकास दादा विकास मामा बडदरे यांचंही इथं स्वागत होतंय. आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत असेल दादा या आणि व्यासपीठावरती आसनस्थ होण्यासाठी मी विनंती करेल. विकास मामा बडदरे सन्मान्य अतिथी. तर वळत पुन्हा एकदा विद्यमान सामन्याकडे ओव्हर टू यू संकेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती पाहिला तर चौकार आला. तर मात्र आक्रमक असणार एकाच गावातून खेळणारे हे दोन्ही संघ. एका बाजूला दक्कनचा राजा धामणी वर्सेस चिंतामणी धामणी, बेस्ट वर्सेस बेस्ट सामना मैदानात असणार, महत्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच लाभलेले आहेत आपल्याला, त्यांच्या निदर्शाखाली मात्र हा सामना खेळवला जाईल. राज्य वैयक्तिक पहिले संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं निर्णय षटक घेऊन आलाय मिस्टर राज. मागच्या मॅन ऑफ द मॅच त्याच्या अंगावरती सामनावीरची जर्सी आहे, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मात्र जबाबदारी असेल का? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून होणार नाही चुकी. इथे मात्र तोडीस्तोड उत्तर देणार ना तुच्छल मे आराव हे समीकरण. एक तेरी तो एक मेरी, एक चौकार ढोकला, त्याच्यानंतर मात्र हा विकेटचे पतन झाले. गडी लवकर बाद झाला, ज्या विकेटची अपेक्षा होती आकांक्षा होती ती विकेट मात्र माघारी परतत आहे. नक्कीच नाराज असेल नाकुज असेल, कारण स्वतःची अर्धवट जबाबदारी पार पाडून मैदानाच्या बाहेर परतत आहे. तर चौकार आला मला वाटलं आता मात्र फटकेबाजी आवश्यक होईल, मात्र त्याच्यावरती गोलंदाज मिस्टर राज. सामनावीरची जर्सी आहे त्याच्या अंगावरती पदिरान, पण आता मात्र नवीन फलंदाज मैदानात उतरलाय संकेत. आकड्यापेचा चेंडू पहिला रीड केला क्षेत्ररक्षक असेल प्रशांत, त्याच्याकडून होईल का चुकी? नाही, सेफ हँड आहेत, कारण हाच तो प्रशांत लोकरे ज्याच्या मात्र पाहिलं तर कित्येक मॅचेस कित्येक लोक मात्र याचा खेळ बघण्यासाठी मैदानात येतात. त्याच्याकडून होणार नाही चुकी, तू चल मे आ राव हे समीकरण मैदानात चालले. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील राज्य, दुसरी हॅट्रिक येईल का? कालच्या सत्रामध्ये पाहिलं तर एक हॅट्रिक आपल्या नावावरती प्राप्त केलेले आहे श्री गुरुकृपा चषक 2024. दुसरी हॅट्रिक येईल का? बॅक टू बॅक दोन विकेट माघारी परतले. एकाच गावातून खेळणारे हे संघ दक्कनचा राजा धामणी वर्सेस चिंतामणी इलेव्हन धामणी, या दोन्ही संघाची तुरशीची लढत मैदानात आपण पाहतोय. राज मिस्टर राजचे कौतुक करू शकतो, कारण काय अफलातून गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं निर्णय षटक ओळखलं जातं हाणामारी षटक, पण मात्र इथं मात्र विकेट खर्च होत आहेत. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकच्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल चार धावांसाठी, चार 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 चौकार. तर हॅट्रिकच्या चेंडूवरती मात्र आत्मविश्वास दाखवला या फलंदाजाने, चौकार ठोकला. कव्हरच्या डोक्यावरून जाला जवाब चौकार ठोकला. आता मात्र चौकार षटकरांची आतिषबाजी करणे गरजेचे आहे, कारण 38 क्षेत्राच्या फक्त दोन क्षेत्ररक्षण आपण पाहिले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल, रनआउट होईल का? काय घडते काय बिघडते पंचांचा मात्र निर्णय येणे गरजेचं आहे. पंचांचे बोट आकाशात, धरतीला दान, विकेटचे पतन. ज्या विकेट महत्वपूर्ण होती, ज्या फलंदाजाने चौकार ठोकला त्याची मात्र विकेट. काळजी घ्यायची मित्रांनो, पाणी पोहोचवायचं आहे मैदानात, विनंती असेल.
नऊ धावा. दुसरे षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय हर्ष. हर्ष जबाबदारी असेल, कर्णधार असेल संघाचा, मात्र काय अपेक्षा असतील, काय आकांक्षा असतील. पहिला फुलटॉरचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, चुकी होणार नाही, सेफ हँड म्हणून ओळखले जाते ज्या संघासाठी, मात्र क्षेत्ररक्षकाचा बाप म्हणून ज्या संघाकडे पाहिले जाते असा हा धामणी संघाकडे. तो हर्ष यांचे पहिल्या चेंडूवरती मात्र वर्चस्व दाखवले, पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्या नावाचा, आपल्या गावाचा दबदबा प्राप्त केलेला आहे. एकाच गावातून खेळणारे हे एकाच गावातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ, मैत्रीपूर्ण लढक म्हणली तरी चालेल. लेकड टाकण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक असेल त्याच्यासाठी तैनात केला होता. जसे मात्र क्षेत्ररक्षण आहे तसे मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय मिस्टर हर्ष यांना. खेळपट्टीचा अंदाज आहे, रोज मात्र सकाळी 6 वाजता मात्र येऊन प्रॅक्टिस करतो हा मात्र हर्ष या खेळपट्टीवरती, त्याचा मात्र पुरेपूर त्याला अंदाज आहे खेळपट्टीचा. इथे मात्र 11 रुपयाचा चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने टोलेला आहे, क्षेत्ररक्षक एल फेकी करेल, पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल, फेकी मात्र अचूक आहे. नक्कीच 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण केल्या, या 2 धावेनंतर धावपळका जर विचार केला 12 धावा. दुसरे षटक मँडेटरीचे षटक प्रगतीपथावरती असताना 12 धावा धावपळकावरती, 12 धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, इथे मात्र फुल पॉवरफुल फटका केलेला आहे, जसा आला तसा मात्र बॉन्ड लाईन चेक घालेला, फारसा काही फरक पडणार नाही कारण पंच आमच्यापर्यंत वळत आहेत, पंचांचा इशारा येते डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, फटका लाजवाब होता. फटक्यावरती मात्र 100 टक्के दिले जातील, मात्र थोडीशी मैदानाची भोवरीचा पाहता आपण 180 जे मैदान आहे त्याच्यामध्ये जाऊन चेंडू विसावल गोशंके क्षेत्रामध्ये. हर्ष वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आला होता, चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. आता मात्र बाहेर येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन गेला होता, मात्र एसटी रक्षकाकडून चुकी होते, नाराज असेल हर्ष. ही महत्वपूर्ण विकेट होती, विकेट दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, पूर्णपणे झोकून समर्पण करून देत आहे. क्षेत्ररक्षकांचे कौतुक करू शकतो धामणी या संघाचे, आतापर्यंत लाजवाब क्षेत्ररक्षण. मागल्या मॅचमध्ये पाहिलं तर झेल ड्रॉप झाले, गचाळ क्षेत्ररक्षण झाले, पण आता मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न होता, थोडासा चेंडूल डाव्या एसटीच्या बाहेर होता, पंच आमच्यापर्यंत वळले, इशारा केला अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावपळकाचा जर विचार केला तर 14 च्या घरामध्ये. इथे मात्र थोडीसे मिस्टेक होताना पाहतोय आपण एसटी रक्षकाकडून, आणि पंचांचा इशारा येतो या डिक्लेअर स्वरूपात, बायच्या स्वरूपात 1 धाव. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावपळकाचा जर विचार केला तर 15 धावा, 15 धावा धावपळकावरती सजलेले 12 चेंडू, 15 धावा हे समीकरण आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो जाऊन भेडेल मानेचेवाडी या संघासमोर, ज्यांनी मात्र आतापर्यंत चांगला खेळ खेळाय वडजाई देवी 11 मानेचेवाडी हा संघाचा देखील चांगला खेळ राहिला, यातून जो संघ जिंकेल तो जाऊन भेडेल थेट मानेचेवाडी या संघासमोर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय मिस्टर केतन. केतन आतापर्यंत चांगली, जशी राजने गोलंदाजी केली त्याचप्रकारे हर्षने देखील चांगली गोलंदाजी केली, आता मात्र केतनला देखील चांगली गोलंदाजी करणे गरजेचं आहे. स्ट्राईक वरती असेल सुमित, नॉन स्ट्राईक वरती सागर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजूनही नॉन स्ट्राईक वरती आहे, त्याची बॅट पाहिली तर शांत बॅट आहे, त्याला मात्र आक्रमक क्रिकेट खेळणे गरजेचं आहे. प्रशांत जाईल का चेंडू खाली, क्षेत्ररक्षक असेल त्याला मात्र थोडासा डिस्टर्ब करताना पाहिला आपण चेंडू. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या, या 2 धावेनंतर धावपळका जर विचार केला 17 च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती दुक्का दुहेरी धाव आली,
तर त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य अतिथी गोटीलगावचे ग्रामस्थ तसेच शिवसेना उपशाखा प्रमुख घनसोली विभाग आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरत बापू पवार यांचं इथं शुभागमन होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत असेल त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांताराम अप्पा पवार गोटीलगावचे ग्रामस्थ असतील, आध्यात्मिक दत्त सेवा देवस्थान ट्रस्टचे नक्कीच एक गंभीर नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या दोघांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होण्यासाठी मी विनंती करेल आयोजकांच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा ओळ येतं मॅचच्या दिशेने ओ टू यू संकेत. हे मात्र रनआउटची संधी असेल, फेकी अचूक आहे, रनआउट मात्र नाकारलेला आहे. पॉपिन क्रीन म्हणजे नक्कीच फलंदाज जाईल. साहेबांचे मात्र आज नक्कीच सर्व साहेबांचे इथे मात्र आगमन होतील. आजचा अंतिमचा दिवस आहे, या अंतिमच्या दिवसामध्ये सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. या मंचाला मात्र मान्यवरांशिवाय मंचाला शोभा नाही, कारण जिथे जाल तिथे मात्र मान्यवरांची आवश्यकता असते. मान्यवरांशिवाय कोणत्याही मैदान असो या खेळ असो त्याच्याशिवाय शोभा नसते. जेव्हा मैदानाकडे एकदा मात्र ऑफसाईडचा दिसला टोलला, क्षेत्ररक्षक असेल जाईल आडवेल. वा काय आपलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑन पासून पाक डीप विकेट पर्यंत मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिले. फेकी करेल तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या. या दोन धावेनंतर धावफलकाचा जर विचार केला तर 21 घरामध्ये तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलेल्या या गोलंदाजाने मिस्टर केतन. पुन्हा एकदा बाहेरून मानण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल, फेकी करेल तोपर्यंत संतुष्ट व्हावी लागेल एकाच धावेवरती. काय क्षेत्ररक्षणला जवाब चालले, पूर्णपणे झोकून देत आपल्या संघासाठी. एक एक धाव महत्वपूर्ण आहे, माहिती आहे. एक एक धाव मात्र आता सोन्याच्या किमतीने मात्र मैदानात चालू आहे. जिथे मात्र पहिले तर मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचे काम धामणी हा संघ करत आहे. चिंतामणी लिहून धामणी हा संघ करत आहे. दोन्ही संघ एकाच गावातून खेळताना पंचा ओळत आहेत. डावे एस टी पाहिलं तर डावे एस टीच्या बाहेर हा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जाईल. या अतिरिक्त धावेने जर विचार केला तर 23 धावा धावफलकावरती. इथं मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, त्याला वरचा खरपूस समाचार घेतला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल 4 धावांसाठी चौकार. मध्ये जाऊन चेंडू विसावेल, बोटांचा पिसारा केला, चेंडू जाऊन अलगत विसावला, विकेटचे पतन झाले. मैदानात थोडस कुठेतरी खळबळ चालू आहे दक्कनचा राजा धामणी या संघाकडून. कारण पाहिलं तर ज्या महत्वपूर्ण विकेट दोन माघारी परतल्या त्यानंतर खेळ काही सन्मानजनक राहिला नाही, खेळ होत नाही या फलंदाजाकडून. आपण मैदानात पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये मात्र शांत क्रिकेट पाहिलं. एक चौकार आला त्याच्यानंतर मात्र शांत क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र आकडोप्याचा चेंडू होता, रीड केला, पाहिला, ओळखला क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, त्याच्याकडून होणार नाही चूक. सेफ हँड म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्याने मात्र अलगद झेल केला. इथे मात्र खेळ बाद केली मिस्टर सागर यांचे, जे मात्र
संघाकडे नाराज असेल, नाखुश असेल, जिथे मात्र संघाची अर्धवट जबाबदारी पार पाडून मैदानाच्या बाहेर जात आहे. पुलपावर फुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक जाईल, धोक्यावरून चेंडू जाणार होता मात्र फेकी अचूक आहे. रनआउटची पुन्हा एकदा संधी असेल. काय घडते काय बिघडते मैदानात, तू चल मी आ राव हे सांगता मात्र मैदानात चाललेलं आहे. एक विकेट माघारी गेली तर त्याच्या पाठोपाठ त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून दुसरी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर पडत आहे. घेतली पाहिजे अंतिमचे पहिले तर तीन चेंडू. या तीन चेंडूवरती मात्र दोन षटकार जर आले तर सन्मानजनक स्कोर होईल, फाईट स्कोर होईल, फायटेड स्कोर होईल. कारण एके बाजूला धामणी जो संघ चिंतामणी येऊन धामणी जो संघ मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर 46 धावा ज्या संघाने डिफेन्स केलेत त्याच्यावरती मात्र ह्या मिस्टर गणेशने देखील चांगली गोलंदाजी केली. अंतिमच्या चेंडूवरती एक बॉल 5 बाकी असताना मात्र चांगला झेल घेतला. इथे मात्र पुन्हा एकदा फुल पॉवरफुल फटका मारला. क्षेत्ररक्षक असेल प्रशांत चेंडू खाली. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचे पतन झालेलं आहे. दुसरा गोलंदाज असेल मिस्टर गणेश, तो हा मात्र हॅट्रिकच्या हुंबरट्यावरती असेल. धावपळका जर विचार केला तर धावपळकावरती धावा लागलेत 30 धावा. अंतिमचे सूरज अंतिमचे दोन चेंडू. पहिल्या इनिंग मध्ये अंतिमचे षटक घ्या. हॅट्रिकच्या हुंबर निर्धाव चेंडू जे सांगता आपण पाहिले. इथे मात्र फुल पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जाईल का फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धावाचा देखील प्रयत्न सक्सेसफुल झाला. दुसऱ्या धावेवर मात्र रनआउटची संधी झाली. एकच धाव या एके धावेनंतर धावपळका जर विचार केला तर धावपळकावरती धावच झाले. त्या मात्र 31 धावा. विजयासाठी आवश्यकता असेल चिंतामणी इलेव्हन धामणी या संघाला. 24 चेंडू 32 धावा हे समीकरण येऊन ठेपलेलं आहे चिंतामणी इलेव्हन धामणी या संघासमोर. चला मित्रांनो स्पीडअप करा, विनंती असेल धामणी संघाला लाईनअप करून बाहेर यायचं आहे. हॅलो, तर आपण पाहतोय त्याच दरम्यान आपण सर्व उपस्थित अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय शुभ सन्मान केले जातील. उपस्थित दीपक काजारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. संचालक आहेत काळंबा देवी अर्बन निधी तळमावले शाखा घनसोलीमध्ये आपण पाहतोय संचालक आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल दीपक काजारी साहेब यायचं आहे. आपला शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतो गोटीलगावचे ग्रामस्थ तसेच आपण पाहतोय उपशाखा प्रमुख असलेले भरत बापू पवार यांना विनंती करेल. आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. दीपक काजारी साहेब संचालक आहेत काळंबा देवी अर्बन निधी तळमावले शाखा घनसोलीमध्ये कार्यरत असलेले. अगदी आपण पाहिलं गेलं आपलं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपल्याला लाभलं गेलंय. ते सन्मान्य रमेश बापूराव घाटगे साहेब आप्पा संस्थापक अध्यक्ष आहेत काळंबा देवी अर्बन निधी तळमावले. काही कारणास्तव साहेब उपस्थित नाही राहिले परंतु आज आपल्या या स्पर्धेदरम्यान संचालक साहेब दीपक काजारी साहेब आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर मी विनंती करेल सुकुमार पाटील साहेब
काळंबा देवी अर्बन निधी तळमावले शाखा घनसोलीचे व्यवस्थापक आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल विक्रम जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. यायचा आहे विक्रम दादा, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सुकुमार पाटील साहेब व्यवस्थापक आहेत काळंबा देवी अर्बन निधी तळमावले घनसोली शाखा घनसोलीचे, मायचे उबदार शाल पुष्पगुच्छ तसंच या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जाईल. अगदी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर द्वितीय क्रमांकाचं आपल्याला बक्षीस लाभलं गेलंय. साहेब आपला लाख लाख आभार असेल. कोणतीही स्पर्धा असून दे ती मात्र कोण संयोजकांशिवाय पूर्ण होत नसते. तर संस्थापक अध्यक्ष काळंबादेवी अर्बन निधी तळमावले रमेश बाबूराव गाडगे साहेब आप्पा आपण आता उपस्थित नाहीत, परंतु शब्दरूपी आम्ही सन्मान तुम्हाला देतो. तुमच्या या योगदानाबद्दल आभार मानेल. तर यानंतर आपण पाहिलं गेलं उपस्थित मान्यवर मंडळींचे आपण तर यानंतर मी विनंती करेल रोहित पटेल रोहित पाटील साहेब आपला शुभ सन्मान केला जाईल. यायचा आहे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेत. यांचा शुभ सन्मान आपण सन्माननीय अतिथी करण पवार यांच्या शुभ हस्ते घेतोय. नक्कीच करण साहेब यायचा आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. माईचे उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन यांचाही शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहतोय रोहित पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह लाभलं गेलं या स्पर्धेला. नक्कीच मी विनंती करेन सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत या शुभ अतिथींसाठी ज्यांच्या माध्यमातून नक्कीच संयोजन लाभलंय आपल्या या स्पर्धेला. तर यानंतर मी विनंती करेल विकास मामा भडतरे नक्कीच एक मोठं नाव समाजसेवक म्हणून आपल्याला उभारण्यास आलेलं त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो घोटीलगावचे ग्रामस्थ कांताराम साहेब आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाणार आहे. साहेब यायचं आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. कांताराम आप्पा पवार आपण पाहतोय कांताराम आप्पा पवार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. विकास मामा भडतरे यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय नक्कीच बंटी पवार यांच्या माध्यमातून आमची ओळख झालेली, परंतु ज्या ज्या वेळेस आमची स्पर्धा असते त्या त्या वेळेस मात्र हे नाव संयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर यानंतरचा सन्मान आपण पाहतोय चंद्रकांत पवार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यायचा चंद्रकांत आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. सुयोग पिलाने साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धे दरम्यान आपण उपस्थित राहिलात आभार असेल. मनाच्या अंतकरणापासून आम्ही आपले आभारी आहोत. आपला शुभ सन्मान केला जातोय. मायेचे उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन आपला शुभ सन्मान केला जाईल. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. तर मी विनंती करतो कोंडी बाप्पा पवार यायचं आपल्या शुभ हस्ते हा पुढचा सन्मान केला जाईल. या तर मी विनंती करतो नितीन बोरगे साहेब आपण या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलात आपला शुभ सन्मान केला जातोय. मायेचे उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन आपला शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय घोटेलगावचे ग्रामस्थ कोंडी बाप्पा पवार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मायेचे उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन नितीन बोरगे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. तर यानंतरच आपण पाहतोय शुभ सन्मान केला जाईल संभाजी पवार. कृष्णत सावंत साहेब आपला शुभ सन्मान केला जाईल. तो स्वीकारायचा आहे. आपण पाहतोय संभाजी पवार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. माईचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन हाही शुभ सन्मान केला जाईल. तर यानंतरचं आपण पाहतोय शुभ सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ग्राउंड सौजन्य मैदान सौजन्य लाभलंय. ज्या मैदानावरती या मॅच रंगल्या जात आहेत त्याचं संयोजनच्या माध्यमातून लाभलं गेलं. ते घोटेलगावचे एक मनमिळावू विनोदशीर व्यक्तिमत्व नेहमीच त्यांच्या तोंडावरती स्मित हस्ते पाहायला मिळतं. विक्रम जाधव दादा आपला शुभ सन्मान केला जातोय. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतो महेश पवार आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. एम एस पवार माईचे उबदार शाल पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्हही दिलं जात आहे.
त्याचा स्वीकार करायचा आहे नक्कीच. विक्रम जाधव अगदी पाहिलं गेलं, ज्यांच्याकडून आम्ही खरं तर शिकलो गेलो कमेंट्री, अगदी गावात सुरुवातीला ज्यांच्या माध्यमातून कमेंट्री केली जायची, अगदीच मजेशीर कमेंट्री त्यांच्या माध्यमातून विनोदशैली आम्हाला ऐकायला मिळायची, तिथून ही सुरुवात झालेली. त्या दादांचा इथं मात्र शुभसन्मान केला जातोय. आपलं खूप खूप आभार असेल दादा या स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित राहिलात. तसंच आपण पाहतोय सन्मान्य अतिथी किरण पार्टे साहेब, शिवराज मित्र मंडळ दिवागाव इथून आपल्या सोबत जोडले गेले, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. यायचंय साहेब, किरण पार्टे साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतो महेश पवार आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. मायेचे उपदर्शाल पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान केला जाईल. किरण पार्टे साहेब आपण पाहतोय सन्मान्य अतिथी किरण पार्टे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय, तो आपण स्वीकारण्याची मी विनंती करतो. हॅलो, तर स्कोरबोर्ड आपण पाहिलं गेलं 10 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळतोय. पहिल्यावरच्या अखेरीस धावप्रकार जर विचार केला तर तसेच आपण पाहतोय सन्मान्य अतिथी किरण पार्टे साहेब यांचं शुभ आगमन होतंय. शिवराज मित्र मंडळ दिवागाव इथून आपल्या सोबत जोडले जात आहेत. तर या व्यासपीठावरती असं नसतं वा पंच, आत्ताच्या चेंडूवरती किती धाव आहेत? एक धाव ना नक्कीच. तर वळत पुन्हा एकदा मॅच कडे, ओव्हर टू यू. दोन धावा, दोन धावा नक्कीच. धन्यवाद. धावफलका जर विचार केला तर पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती सजले आहेत. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जर पाहिलं तर स्कॉड बरोबरती धावपळका सजलेले त्या मात्र 13 धावा. तर मात्र येणारे समीकरण असेल 18 चेंडू मध्ये 19, 18 चेंडू 19 धावा, 19 धावा 18 चेंडू. साधं सोपं समीकरण, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचं आहे मित्रांनो. इथे मात्र सरळ बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, झेल घेईल का? वा, आपला तोन क्षेत्ररक्षण आपण करताना आपण पाहिले, झेल घेण्यास नकारात्मक झाले, मात्र चौका मात्र 3 धावा आपल्या संघासाठी वाचवताना आपण पाहतोय. तुळशीची लढत मैदानात आपण पाहतोय. एके बाजूला धोनी गावातून बिलॉंग करताना, हे एका गावातून बिलॉंग करताना हे धोनी संघ. तसेच आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान साहिल साळुंके तामिने या गावावरून आपल्या सोबत जोडले गेले, तर त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेदरम्यान. ओव्हर टू यू संकेत. नक्कीच, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र अकुडोप्याचा चेंडू होता, निर्धाव चेंडू जी सांगता पाहिली. बेस्ट ऑन बेस्ट सामना आपण पाहते, दक्कनचा राजा धामनी वर्सेस चिंतामणी इलेव्हन धामनी या संघाची लढत मैदानात पाहतोय. समीकरण थोडेसे धावा कमी झाल्या,
दक्कनच्या राजा धामणे यांच्याकडून. मात्र ते धावा डिपेंड करणे गरजेचं आहे. गोलंदाजीचा तिखट मारा या संघाचा आहे. गोलंदाजीच्या कित्येक जीवावरती मात्र हा संघ सामना जिंकलेला आहे. स्ट्राईकवरती असेल मात्र डावखरे हाताचा फलंदाज मिस्टर प्रशांत. प्रशांतने मात्र हुक केला, पॉवरफुल केलेला क्षेत्ररक्षक असेल अक्षय. त्याच्या आवाकाच्या बाहेर मोठा मासा गळाला लागला होता, मात्र मासा हातातून निसटलेला आहे. निसटला झेल. मित्रांनो, वारंवार सांगत असतो, पकडा कॅचेस, झिंका मॅचेस, कारण ह्या कॅच वरती मोठा मासा गळाला लागला असता. प्रशांत सारखा मासा मात्र गळाला लागला असता मात्र एक पाऊल तुम्ही विजयाकडे गेला असता. अक्षय आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक असेल. चेंडू मागे धावेल, फेकी करेल का, चेंडू जाईल त्याला चकवा देऊन, येईल चौकार, जाईल सीमारेषा पार. आला हा एक दणदणीत चार धावांसाठी चौकार. डीजे त्यांना मात्र मानवंदना, त्यांना मात्र स्वागत करताना हा येईल सहा धावांसाठी उत्तुंग 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 षटकार. डीजे षटक घेऊन आलाय मिस्टर संकेत. तर औपचारिकता म्हणजे विकेट मात्र माघारी परतला नाही, ते झेल घेतला असता तर कुठेतरी विजयाच्या दोन पावलाकडे गेला असता. संघ मात्र बॅकफुटला जाताना आपण पाहिले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल तिथे. फेकी करेपर्यंत एक धाव कम्प्लीट, एक धावी मात्र संतुष्ट व्हावे लागेल. रनआउटची संधी असेल मात्र प्रशांत नक्कीच पॉपिन क्रीजमध्ये पोहोचण्यास थोडासा उशीर झाला, विकेटचे पतन झाले. धावपळकाचा जर विचार केला तर धावा खूप नाहीत, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही. 11 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 4 धावा. हॅलो. 11 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. कोणत्याही मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचं आहे. जर विचार केला तर एकेरी दुहेरी धावीने देखील आपण सामना जिंकू शकता. मोठा फटका, फुल पॉवरफुल फटका, फटका येईल का? पंचा मात्र आमच्यापर्यंत वळत आहेत. पंचांचा इशारा येतो डिक्लेअर रूपात एक धाव. या एकेरी धावीने अजूनही थोडेसे दोन पावले लांब आहे. चिंतामणी 11 धामणे हा संघ विजय होण्यासाठी चेंडूची पूर्तता करायचं आहे. मैदानात विनंती असेल आयोजकांना, चेंडू द्यायचा आहे मैदानात.
हॅलो, मॅच बॉल आलेला आहे मैदानात. तीन धावांची आवश्यकता असेल विजय होण्यासाठी. मात्र मोठा पुल पॉवरफुल फटका केलेला क्षेत्ररक्षक असेल. क्षेत्ररक्षकाने मात्र अशा निराशा केलेला आहे. खूपच भारी हा मात्र षटकार ठोकून चौकाराने मात्र विजय संघ झालेला आहे. चिंतामणी इलेव्हन धामणे संघ, हार्ड लक बॅड लक डक्कनचा राजा धामणे संघ. आपला देखील चांगला खेळ राहिला, आपल्याला देखील चांगला कुठेतरी थो तर त्याच दरम्यान आपण पाहतोय स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले किरण पार्टे साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. शिवराज मित्र मंडळ दिवा इथून उपस्थित राहिलेत. मी विनंती करतो बंटी पवार आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. किरण पार्टे साहेब मी विनंती करेल या आपला हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. माईचे उपदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन आपला हा शुभ सन्मान केला जाईल. किरण पार्टे साहेब तर मी